भाजपला जर फाइट करायचं असेल दक्षिण मध्ये दिलीप माने साहेब फाइट करतात, आम्हाला बोलकी भी नाही, काय आलं भी नाही, तरी भी आम्ही बीजेपीलाच घातलं। काँग्रेसच्या काळात थोडं झालं, त्यांच्या काळात थोडं झालंय, पडलं तरी दक्षिण मध्ये त्यांनी संपर्क मध्ये दिलीप माने। माने म्हणजे ते पहिल्यापासून काम करत आले ना आपल्या नगरामध्ये, लोकांच्या संपर्कात मध्ये जाऊन लोकांचं काय समस्या आहेत हे जाणून घ्यायचं म्हटल्यानंतर आता सर्वसामान्य म्हणजे दिलीप माने आहे, त्यानंतर बाबा मिस्त्री आहे, त्यांनाच देतो आम्ही, पहिल्यापासूनच बीजेपी आहे। राजनीती न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज आपण आलो आहोत दक्षिण विधानसभा क्षेत्रामधील सैफुल या परिसरामध्ये। या ठिकाणी बस स्टॉप आहे, मागे काही नागरिक बसलेले आहेत, ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या या भागातील आमदार कोण आहे किंवा या भागात विकास झालाय का नाही झालाय, काय सांगाल सर आपलं नाव काय? महासिद्ध रायप्पा फुलारी। अच्छा, राहणार सैफुल। कोण आहे तो आमदार इकडचे? इकडचे आमदार मला वाटतं दक्षिण मध्ये पडते, दक्षिणचा थोडा भाग येत आहे। कोण आहेत आमदार? आमदार सुभाष बापू देशमुख। काम केलं का? काम केले ती रोड वगैरे अंतर्गत रोड झाले। येणाऱ्या काळात आमदार म्हणून आपल्याला कोणाला पाहायला आवडेल? आम्हाला येणाऱ्या काळात आता पुढील अजून तर निकाल काय तिकीट वगैरे उमेदवार दिलेले समजलेलं आहे, आनंदाची गोष्ट आहे, त्यांनी आले नाही तर कोणी काय येणार। काम चांगलं आहे, आमदारांचं काम कसं आहे? चांगलं आहे। या ठिकाणी आणखी ज्येष्ठ नागरिक बसलेले आहेत, काय सांगाल मामा काय नाव आपलं? नाही, मल्लिकार्जुन निवर्गी। काय राहिला तिथं? आत गणपती मंदिर नाही का तिथं आहे। आमदारांनी काम केलं तर आता बोर्ड तरी लावलेले आहेत की सगळीकडं ते बोळबोळा तर काम केलेलं हे ते सगळं फक्त बोर्ड लावले? नाही नाही, केलेले आहेत काम। आणि तिथं सितोळे मॅडमच्या बाजूला भी तिकडचा एक रोड होता, त्यांनी ते याचा केलाय, ते काँक्रीट रोड केलाय, केलंय काम। या ठिकाणी आणखीन काही नागरिक बसलेले आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या की त्यांच्या मनातील आमदार कोण आहे किंवा येणाऱ्या काळात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल। काय सर आपलं नाव? मुळगे। कुठे राहायला? आपण कोण? मी पत्रकार आहे राजनीती न्यूज चॅनल, आम्ही ग्राउंड रिपोर्ट करतोय, येणाऱ्या काळात आमदार म्हणून आपल्याला सर्वसामान्य जनतेची मत जाणून घेतोय। आम्ही या एरियातले नाही आहे। अच्छा, कुठं राहिलं? तिकडचे सम्राट चौकात। सम्राट चौकात कोण आहेत आमदार तिकडचे? सम्राट चौक। तिकडचे आमदार कोण आहेत? ते विजयकुमार देशमुख। कसं त्यांचं काम कसं देशमुखांचं? काय अनुभव नाही आपण? हा, संपर्क येत नाही कसं काय? हा, आपण काय राजकारणी नाही काय नाही। हा, परंतु विकास तर झाला असेल की तुम्ही बघत असाल घराच्या समोर रस्ता जरा झालाय, विकास काय तर झाला नाही एवढं काय नाही जास्त। नाव काय? माझं नाव शंकर कांबळे सर आहे। तिथं सोलापूर मध्ये। सोलापूर मध्ये कोण आहे तिकडचे आमदार? कोण आहे तिकड? सध्या बापू आहे। बापू आहे, बापूंनी कामं केलेत का? केले की? विकास काम म्हणजे काय? ते रोड रस्ते वगैरे केलेत थोडेफार, काँग्रेसच्या काळात थोडं झाले, त्यांच्या काळात थोडं झालंय आहे, तेच आहे, पूर्वीचंच लाईन आहे, पूर्वीचंच पाडा आहे। सध्या दक्षिण मध्ये सोमनाथ वैद्य असतील, दिलीप माने असतील किंवा बाबा मिस्त्री असतील यांची नावं चर्चित आहेत, आपल्याला आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल? दिलीप मानेला आवडेल। दिलीप मानेच का? माने म्हणजे ते पहिल्यापासून काम करत आले ना आपल्या नगरामध्ये, 50% 100% काम केले त्यांनी ह्या दोड भागामध्ये, त्यांचे भाऊ नगरसेवक असताना बरेचसे काम केलेले आहेत। आमदार होते की त्यावेळेस काय काम? त्यावेळी सुद्धा आपल्या दक्षिण सोलापूर मध्ये बरेचसे काम केलेत। पुन्हा एकदा आमदार म्हणून त्यांनाच पाहायला आवडेल आपल्याला? हा, आवडेल, बरोबर आहे। त्या ठिकाणी आणखीन काही ज्येष्ठ नागरिक आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या। कोण आहेत आमदार? कोण आहे तिकडचे? बापू आहे। बापू आहे, बापूंनी कामं केलेत का? भरपूर केले काम। एखादं काम सांगा त्यांचं तुम्हाला आवडलेलं। आवडलेलं काम म्हणजे आता भरपूर काम केले, ते बंधारा पाणी अडवायचं काम चालू आहे, रोड काम चालू आहे, पुन्हा हे लाडकी बहीण भाजपचं आहे। हो, एमआयडीसी होणार होती मंजरूप मध्ये, त्याचं काय झालं? मग त्या स्थानिक विरोधामुळे ते होऊ शकलं नाही। दिलीप माने यांचं सुद्धा नाव आघाडीवर आहे ना, आहे त्यांचंही आहे ना। सोमनाथ वैद्य सुद्धा असतील, अपक्ष म्हणून थांबणार आहेत ते? अपक्ष म्हणून थांबू द्या किंवा तिकीट घेऊन थांबू द्या, ते
एवढं लवकर असं सोमनाथ वैद म्हणा किंवा बाकीचं काय नाही, हेच आता चर्चेचं आहे बापू आणि माने. या ठिकाणी आणखी एक मामा आहेत, ते खूप हॅप्पी दिसायला हसू लागले, त्यांना का वाटतं बघूया. मग कोण आहेत आपल्या मनातील आमदार? मनातलं नाही, इथं जर भाजपला जर फाईट करायचं असेल दक्षिण मध्ये दिलीप माने साहेब फाईट करतात. हा अजून दुसऱ्यांना हे केलं ना ते पुन्हा बापूच निवडून येईल या ठिकाणी दक्षिण मध्ये. दिलीप माने काम करू शकतात का? करू शकत, त्यांचं काम करण्याचं पद्धत वेगळं आहे, सगळे तळघळातून ते काम करतात, त्यांचं आहे नेहमी संपर्कामध्ये आहेत, पडलं तरी दक्षिण मध्ये त्यांनी संपर्कामध्ये आहेत. दिलीप माने एकदा पडले एकदा आले, दोन्ही वेळेला झालेलं आहे काय. म्हणून जर व्यवस्थित जर इथं जर टिकवायचं असेल काँग्रेसचं त्याला पर्याय नाही. सलग दोन टर्म जे आमदार होते सुभाष देशमुख यांनी काम केले, त्यांनी पण काम केले तर रस्त्याचं वगैरे भरपूर काम केलेत, केलं नाही असं म्हणायचं नाही काय. म्हणजे या ठिकाणी गॉगल आणि टोपी घालून बसलेले आहेत, त्यांना विचारू काय सर आपलं नाव काय मामा? मी नागेश कांबळे. कुठे आहेत राहायला? राहायला इथं सवेरा नगर मध्ये. सवेरा नगर दुकान झालंय तो आपल्या भागात? थोड्या प्रमाणात झालंय, पाणी रस्ते तयार झालेत. सुभाष बापू देशमुख आमदारामधून झालेले आहे. बापूने कामं केली? बापूने कामं केलेत, म्हणजे सवेरा नगर मध्ये या परिसरामध्ये रस्ते वगैरे केले त्यांनी. परंतु नागरिकांची ओरड आहे की या दक्षिण भागात विकास झाला नाही काय? पण ग्रामीण भागामध्ये नाही झालाय, शहरी भागामध्ये थोडं हातवाड भागामध्ये झालेलं आहे त्यांनी केलेले कामं. त्यांनी काम केलं. तिसऱ्यांदा उमेदवारी मिळते त्यांना भाजपाकडून, काय वाटत आपल्याला? आपल्याला त्यांनी अजून थोडं कामं करायला पाहिजे होतं, तेवढ्या प्रमाणात केलं नाही, त्यामुळे थोडं लोक नाराज आहेत. पण नाराज आहेत? मी नाही. काम कोण करत असेल त्यांच्या पाठीशी लागत असतो. लोकांच्या संपर्कात मध्ये जाऊन लोकांचं काय समस्या आहेत हे जाणून घ्यायचं म्हटल्यानंतर आता सर्वसामान्य म्हणजे दिलीप माने आहे, त्यानंतर बाबा मिस्त्री आहे. पुन्हा एकदा भाजपाकडून त्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर झाली दक्षिण विधानसभा. मग त्यांनाच देतो आम्ही, पहिल्यापासूनच बीजेपी आहे, दुसरं कोण हे बघत नाही, माणूस बघत नाही मी. कोण बीजेपीला उभारतय ते त्यांना करतो मतदान. त्या भाजपाकडून ते सोमेश वैद्य सोमनाथ वैद्य म्हणून नाव पुढे येत होत, ते सुद्धा इच्छुक होते. आता त्यांनी ते अपक्ष थांबणार म्हणून असं सांगतात, काय वाटतं आपल्याला? सुशिक्षित होता चेहरा तो. दुसरं काय की कोहनूर का कोण तो काँग्रेस तर्फे उभारणार आहे अपक्ष म्हणून, काँग्रेस तिकीट मिळालं तर. काँग्रेस कोणाला मिळालं अजून डिक्लेअर झालं नाही काँग्रेस. हा मग दिलीप मानेंची चर्चा सुरू आहे, कसं वाटतं दिलीप माने काम करू शकतात का? ते काम करू शकते तर म्हणजे आम्ही ते विचार करत नाही, आम्ही बीजेपीचाच विचार करतो. दुसरं कोण असलं तर त्यांना बीजेपी हे करतो, आम्ही मतदान करतो. कोण कोण काय उभ्या राहणार? आता परवा खासदार किल्ला बी बीजेपीच्या बाहेरचा माणूस होता, सातपुते म्हणून होते. हा तरी बी आम्ही आम्हाला बोल की बी नाही काय आलं बी नाही, तरी बी आम्ही ते बीजेपीलाच घातलं. बाबा मिस्त्रींचं नाव मध्यमधून झालं काय डिक्लेअर झालं? मध्य मध्ये नको म्हणत ते, हा दक्षिणच पाहिजे, कारण गेल्या वेळेला 59,000 मत मिळाले त्या. आपल्याला काय वाटत या ठिकाणी? एक MIDC दक्षिण मध्ये व्हायला पाहिजे, रोजगार निर्मिती हे समस्या दक्षिण मध्ये आहे, आजपर्यंत कोणी सोडवलं नाही, आजपर्यंत एकाही आमदारांनी केलेलं ते मेन मुद्दा आहे. MIDC व्हायला पाहिजे, बाकीचं इतर थोडं थोडं काम झालेत. मध्यंतरी चुन्नीचा विषय सुद्धा खूप पेटला होता, परंतु विमान सेवा अद्याप सुरू झाली नाही, काय वाटतं आपल्याला? ते चिमणीचा प्रश्न जे आहे ना ते राजकारणामुळे झालेलं, दुसरं काही नाही. हा म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान केले त्यांनी चिमणी पाडून. हा चिमणी पाडून ते करायला नको होत, ते केलेत लोकांनी. विमान सेवा अद्याप सुरू झाली? अद्याप नाही, ते विषय आता हे
इलेक्शन ह्याच्यामध्ये थोडं वातावरण निर्मित केले, चिमणी चालू हे विमान सेवा चालू करतो प्रत्यक्षात कधी चालू होणार अजून माहित नाही, हे प्रश्न आहे बा। पहिली गोष्ट मग येणाऱ्या काळात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल? तेच आता दोन नाव सांगितलं की मी, कुठलं नाव? माने माने दिलीप माने। महत्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी एमआयडीसी येणार होतं, काय झालं? नाही त्याची माहिती नाही। एमआयडीसी व्हायला पाहिजे, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी व्हायला पाहिजे। बेकार मुलांना रोजगार प्राप्त होतो, त्यांना रोजगार मिळतो, मग हे इकडं तिकडं फिरण्यापेक्षा कामाला जातात, त्यांना रोजगार मिळतो। एमआयडीसी व्हायला पाहिजे। बापू दोन टर्म आमदार होते, त्यांचं एखादं काम असलं कुठलं तरी मोठा काम, आपल्याला काय आठवतं का त्यांनी मोठा विकास काम केलं? म्हणजे त्यांनी जो आमच्या भांडराकोटा गावामध्ये साखर कारखान्याला थोड्याफार पूर्ण लोकांना रोजगारही मिळाला, कारखान्यामध्ये रोजगार मिळाला, बेकार फिरणाऱ्या मुलांना थोडं रोजगार मिळाला, मग त्याचा प्रपंच चालू लागला, तो एक महत्वाचा बाब आहे। परंतु एक ओरडा नागरिकांमधून जे चिमणी पाडले सिद्धेश्वर कारखान्याची, परंतु विमान सेवा अद्याप नाही, तो राजकारण आम्हाला माहित नाही, त्यांचा राजकारण तो वेगळा असतो। येणाऱ्या काळात आमदार म्हणून आपल्याला कोणाला पाहायला आवडेल? नाही असा उमेदवार कोण आहे त्यावरून ठरवावं लागणार, कोण कोण उभारणार आहे कोण कोण नाही त्यावर। सध्या तरी आघाडीवर बघा, बाबा मिस्त्री असतील, देशमुख असतील, आता तरी सांगता येणार नाही, परंतु उमेदवार फॉर्म भरल्यानंतर मतदाना दिवशीच करणार, आता काही सांगता येत नाही। येणाऱ्या काळात आमदार म्हणून कोणाला पाहायला आवडेल? सुभाष देशमुखला। मग काय बीजेपीचे आहेत की त्यांनी दुसरा कोण उभारला तरी आम्ही ते बीजेपीलाच घालणार आहे, असं आमचं हे आहे। बीजेपी का आवडलं आपल्याला? बीजेपीचं काम एखादं काम सांगा बीजेपीचं, जे पुन्हा दक्षिण भागाचा विकास झाला असं कुठलं काम आपल्याला आठवतंय का? काम म्हणजे हे इंटरनल रोड हे हेच आहे, तिथं शहरी विभागात काय दुसरं काय काम? दक्षिण सोलापूर मधील एमआयडीसीचा प्रश्न मुद्दा खूप गाजत होता, काय वाटतं आपल्याला एमआयडीसी होईल का मंजूर परिसरामध्ये? काय एमआयडीसीचा प्रश्न होता म्हणजे काँग्रेसवाले म्हणतात तसं? तर आज आपण आलो आहोत सोलापूर दक्षिण विधानसभा क्षेत्रातील सैपूल या परिसरामध्ये। या ठिकाणी आपण जाणून घेतलं की यातील या ठिकाणी जे जनते आहेत त्यांच्या मनातील आमदार कोण आहे, किंवा या भागात विकास झालाय का नाही झालाय, ते आपण संपूर्ण आढावा घेतलेला आहोत। पुन्हा एकदा अशाच विशेष कार्यक्रमामध्ये भेटूया, तोपर्यंत राजनीती न्यूज चॅनल पाहत राहा। मी फयाज शेख, सोलापूर।